नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान शासनाकडून हर घर तिरंगा अभियान देशात राबवले जात आहे. या कालावधीमध्ये प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी यासाठी रविवारी घारघरमध्ये एस क्लासेसच्या वतीने पदयात्रेचं आयोजन करण्यात आले. यावेळी एस क्लासेसचे संचालक दीपक शिंदे यांनी सांगितलं की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या प्रत्येक सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य आज आपल्याला लाभत आहे. ही सौभाग्याची बाब आहे. या पदयात्रेत माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, रामजी बेरा, सोशल मीडिया संयोजक अजय माळी, आध्यात्मिक सेलचे संयोजक नवल कुमार मोरे यांच्यासह रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कर्जत तालुका भारतीय जनता पार्टी आणि युवक प्रतिष्ठान आणि संकल्प सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये कर्णदोष असलेल्या रुग्णांना श्रवणयंत्र भेट देण्यात आले. तालुक्यामधील ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील 52 रुग्णांना यंत्राचे वाटप करण्यात आले. शिबिरामध्ये 60 नागरिकांची तपासणी करण्यासाठी नोंद केली होती. डॉक्टरांनी प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर 52 रुग्णांच्या कानात दोष आढळले होते आणि त्यामुळे त्यांना कमी ऐकू येत होते. शेवटी श्रवण दोष असलेल्या 52 नागरिकांना 500 रुपयांमध्ये श्रवणयंत्र देण्यात आले. भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोपटे यांचे कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला भाजपचे तालुका अध्यक्ष मंगेश मस्कर, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, तालुका सरचिटणीस संजय कराळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत रविवारी रायगड पोलीस दलातर्फे अमृत महोत्सवी दौडचं आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुरुष गटात अमोल कदम, महिला गटात समीना पटेल तर विशेष प्रावीण्य गटात निलेश नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अलिबाग येथील पोलीस अधीक्षक कार्यालयापासून या दौडला प्रारंभ झाला. जवळपास 300 पोलीस अधिकारी कर्मचारी या दौडमध्ये सहभागी झाले होते. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, महसूल तहसीलदार सचिन शेजार यांनी ही 10 किलोमीटरची दौड पूर्ण केली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत उरण नगर परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी नगर परिषदेच्या श्री नारायण विष्णू धर्माधिकारी शाळेमध्ये गाथा स्वातंत्र्याची हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला. यावेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जय विनकोळी, प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष माळी, प्रशासकीय अधिकारी अनिल जगधानी, प्रणाली संतोष माळी, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्यासह महिला शिक्षक, महिला बचत गटाच्या सदस्या आणि अध्यक्षा उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पंडित यांनी केले असून रविवारी चित्रकला, निबंध, वक्तृत्व यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलांनी उत्कृष्ट चित्र काढून देशावरील प्रेम दाखवले. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लवकरच बसवण्यात येणार आहे. MSRDCने या संबंधीचे कार्यादेश संबंधित कंपनीला दिले आहेत. दरम्यान महामार्गावर 9 महिन्यांमध्ये यंत्रणा बसवण्यात येणार असून त्यानंतर महिनाभर या यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार आहे. एकूणच वर्षभरामध्ये अत्याधुनिक अशी ITMS यंत्रणा कार्यान्वित होऊन वाहतुकीला शिस्त लागेल, वाहन चालकांवर करडी नजर राहील आणि अपघात रोखले जातील असा विश्वास MSRDCकडून व्यक्त करण्यात येत आहे. एका कंपनीला हे कंत्राट देण्यात आले असून आता अवघ्या काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. करारानुसार हे काम 9 महिन्यांमध्ये पूर्ण करावे लागणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर महिनाभर यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून वर्षभरात महामार्गावर ITMS यंत्रणा प्रत्यक्षात कार्यान्वित होईल असे MSRDCने व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना सांगितले आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती योजनेअंतर्गत दिघाटी येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालय सुरू झाले आहे. या कार्यालयाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप केळमने जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, दिघाटी ग्रामपंचायतीचे सरपंच अमित पाटील, उपसरपंच रोहिदास शेडगे, ग्रामसेवक योगीराज मनवर, कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्याधर जोशी, दिघाटीचे माजी सरपंच दत्ता पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
ज्यांनी खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळला आहे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायत कार्यालय सुरू झाले आहे ते सरपंच अमित पाटील आणि रोहिदास शेडगे यांचे या लोकार्पणावेळी अरुण शेठ भगत यांनी कौतुक करून अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. दिघोडे येथील महात्मा गांधी विद्यालय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियान उत्स्फूर्तपणे राबवण्यात आले. शासनाच्या आदेशानुसार रविवारी विद्यालय ध्वजारोहण करण्यात आले. यामध्ये 10वीमध्ये प्रथम आलेली सुहानी घरत आणि 12वीमध्ये प्रथम आलेली मानसी पाटील या विद्यार्थिनींना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. दरम्यान द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात आणि 3 किलोमीटर अंतर शर्यतीत तनिष्का गंगाराम थळी हिने द्वितीय क्रमांक पटकावला. याबद्दल तिचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमावेळी विद्यालयाचे प्राचार्य NM नाईक, ज्येष्ठ शिक्षक श्री पिंपरे, श्री फल्ले यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ऑगस्ट पासून हर घर तिरंगा अभियान सुरू झाले असून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याअंतर्गत रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेज आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय या दोन्ही शाखांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या प्रांगणात सलग दुसऱ्या दिवशी ध्वजारोहण समारंभ झाला. मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रणिता गोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गव्हाण विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, पर्यवेक्षक दीपक भरणुके, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर प्रमोद कोळी, रवींद्र भोईर, संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार कामोठे येथील नौकार अकॅडमीच्या संचालिका आरती रायसोनी आणि नौकार फार्मासे संचालक विजय रायसोनी यांच्या संकल्पनेतून कामोठे पोलीस स्टेशनजवळ नौकार अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि नृत्य सादर करत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. या कार्यक्रमासाठी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक डॉ अरुणकुमार भगत, विकास घरत तसेच पोलीस निरीक्षक पाटील, राऊत सुधीर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नौकार अकॅडमीमधील शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि शेअर मार्केटमधील बादशाह राकेश झुंझुनवाला यांचे मुंबईतील रुग्णालयात निधन झाले आहे. बिग बुल अशी त्यांची ओळख होती. झुंझुनवाला गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता, मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राकेश झुंझुनवाला यांचे वयाच्या 62व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांची नेटवर्थ 5 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. राकेश झुंझुनवाला यांची उद्योजक, गुंतवणूकदार आणि भारताचे वॉरन बफ अशी ओळख होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून राकेश झुंझुनवाला यांना आदरांजली वाहिली आहे. मराठा समाजासाठी झटणारे लढवय्ये नेते, शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. मेटे यांच्या पार्थिवावर सोमवारी बीडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी विनायक मेटे बीडहून रात्रीच मुंबईकडे रवाना झाले होते. त्यांची इंडीवर कार पहाटे एक्सप्रेसवेवर माडप बोगद्याजवळ आली असताना पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना पनवेलजवळील कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात मेटे यांचा कारचालक एकनाथ कदम बचावला आहे, मात्र सुरक्षा रक्षक पोलीस हवालदार राम ढोबाळे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभर जोरदार पाऊस पडत असल्याने धरण क्षेत्रातील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग कोलाड अंतर्गत असलेल्या 28 धरणांपैकी 22 धरणे 100% भरली आहेत. यापैकी 21 धरणांमधून पाण्याचा विसर्ग चालू आहे. याशिवाय महाड तालुक्यातील खिंडवाडी धरण क्षेत्रात 99%, खैरे धरणात 88%, पुनाडे धरणात 93%, श्रीगाव धरणात 80% पाणीसाठा उपलब्ध आहे. तर श्रीवर्धन तालुक्यातील
कार्ले धरणात 69% आणि राणिवली धरणात सर्वात कमी म्हणजेच 54% पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील आंबा, सावित्री, उल्हास, कुंडलिका, पाताळगंगा, गाडी या नद्या सध्या भरून वाहत आहेत. पाऊस असाच कायम राहिल्यास जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. खोपोली स्मशानभूमीबाबत अखेर प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे. खोपोली बाजारपेठेत असणाऱ्या स्मशानभूमीची दुरावस्था आणि डिझेल वाहिनी 4 महिने बंद असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच खोपोलीचे प्रशासन जागे झाले. स्मशानभूमीची साफसफाई आणि ओली लाकडे काढण्यासाठी कर्मचारी आपल्या वाहनांसाठी दाखल झाले. या कर्मचाऱ्यांनी साफसफाई करत ओली लाकडे बाजूला काढून 30 इतर ठिकाणी हलवण्याचे काम करण्यात आले. रविवारी सुट्टी असूनही प्रशासनाने याची दखल घेत स्मशानभूमीकडे लक्ष देऊन ओल्या लाकडांची मोळ्या भारे बाजूला केली, तर समोरच असणारे लाकडाचे लहान लहान तुकडे कचरा गाडीत टाकून बाहेर नेला. दरम्यान स्मशानभूमीतील डिझेल वाहिनी कधी सुरू होईल हा प्रश्न खोपोलीकर करत आहेत.